वजनाशी संबंधित उदाहरणे वेट रिलेटेड प्रॉब्लेम्स नमस्कार मुलांना व्हिडिओमध्ये आपण तरराजूने वस्तूचे वजन मोजणे आणि विविध वजने मिळून वजन करायला शिकूयात आज गोपाळ आणि त्याची मुलगी नीतू भंगाराचे सामान देण्यासाठी बिरजू काकांच्या दुकानात जात आहेत बिरजू काका गोपाळ आणि नीतूला पाहून खुश होतात अरे गोपाल दादा आज मुलीला पण सोबत घेऊन आलास हो काका आजकाल ही मला खूप मदत करायला लागली आहे हे तर खूपच चांगले आहे मग आज काय काय आणले आहे काका, ही काही वर्तमानपत्रे काही जुनी पुस्तके आणि काही डबे बाटल्या आहेत दे मी यांचे वजन करतो अगं नीतू इकडे तिकडे काय बघत आहे आणि ती थोडी गोंधळलेली पण वाटत आहे काय झालं नी तू काय शोधत आहेस बाबा बिरजू काका हे सगळं कसं मोजणार यांच्याकडे तर वजन मोजण्याचे मशीन पण नाहीये अरे वा मुली तू तर खूप हुशार आहेस मशीन तर नाहीये पण मी मशीन शिवायच मोजून घेईन ते कसे काका हे बघ याला म्हणतात तराजू. हो नीतू तराजूने देखिल देखील वजन मोजले जाऊ शकते काका मला पण कसं ते दाखवा ना काका मला जरा बाजारात आणखी काही कामे आहेत काही हरकत नाही दादा तू जाऊन ये ही माझ्यासोबत थांबून तराजूचा वापर करायला शिकेल काका, याने कसं मोजतात यात तर अंक दाखवणारा कोणता काटा देखील नाहीये हो तसा काटा तर नाहीये पण हे बघ हा काटा आहे आणि ह्या दोन पारडी देखील आहेत बघ आता दोन्ही पारडी रिकामी आहेत आणि हा जो काटा आहे तो अगदी मध्ये आहे म्हणजे दोन्ही पारड्यांचा भार समान आहे तराजू मध्ये वजन मोजण्यासाठी आपल्याला या वजनांचा उपयोग करावा लागतो वजने हे काय असत हे बघ ही सगळी वजने आहेत अरे इथे तर किती आहेत बाप रे हा तर खूप मोठा आहे हो हे माझ्याकडचे सगळ्यात मोठे वजन आहे बघ त्यावर काय लिहिलंय किलो म्हणजे याचा अर्थ आहे की ह्या वजनाचे वजन शंभर किलो आहे आता बाकीची वजने बघून सांग ती कोण कोणत्या वजनाची आहेत शंभर शिवाय पन्नास वीस दहा पाच दोन आणि हे एक किलोचे अरे हे एक किलो, किलो पेक्षाही छोटे वजन हो, ही ग्रैम वजने आहेत. ग्रॅमची बघ पाचशे ग्रॅम 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 आणि पन्नास ग्रॅम यापेक्षा छोटी वजने देखील असतात पण ती मी वापरत नाही अच्छा काका याने वजन कस मोजतात मी मोजून दाखवतो ही जी तू वर्तमानपत्रे आणली आहेस ती मोजूयात सांग याचे वजन किती असेल काका हे खूपच जड होते माझ्याकडून तर उचलले पण नाही गेले नक्की दहा किलोचे असेल चल याला दहा किलोच्या वजनाने मोजून बघू वजन मोजण्यासाठी आपण एका बाजूला ते सामान ठेवू ज्याचे वजन मोजायचे आहे आणि दुसऱ्या बाजूला वजने ठेवू जोपर्यंत काटा एकदम सरळ किंवा अगदी मधोमध असेल हे बघ दहा किलोचे वजन खाली आले आणि वर्तमानपत्राचे पारडे वर गेले याचा अर्थ असा की वर्तमानपत्राचे वजन दहा किलोपेक्षा कमी आहे काका आता काय करायचं दहा किलोपेक्षा कमी वजन ठेवून बघू दहा पेक्षा कमी कोणते वजन आहे पाच किलो हे ठेवून बघ काका वर्तमानपत्राचे पारडे खाली गेले आहे म्हणजे म्हणजे या वर्तमानपत्रांचे वजन पाच किलोपेक्षा जास्त आहे हो आता काय करायचं माहित नाही काका आपल्याकडे तर पाच किलोपेक्षा जास्त आणि दहा किलोपेक्षा कमी वजनाचे वजनच नाहीये आता आपण आणखी छोटी वजने या पारड्यात मिळवू दोन किलो मिळवून बघूयात हो अरे हे वजनाचे पारडे खाली गेले म्हणजे वर्तमानपत्राचे वजन पाच आणि दोन सात किलो पेक्षा कमी आहे हो आता दोन किलो काढून एक किलोचे वजन ठेवून बघूयात काका, बघा पारडे समान आहे काटा एकदम मध्ये आहे म्हणजे वर्तमानपत्राचे वजन झाले पाच आणि एक सहा किलो शाबास आता ही पुस्तके स्वतः मोजून बघशील जास्त जड नाहीयेत ठीक आहे काका हे बघा मी पुस्तके या पारड्यात ठेवली आहेत आधी दोन किलोचे वजन घेते ते तर वरच आहे म्हणजे आणखी वजने मिळवावे लागतील मी ह्यात आणखी एक किलोचे वजन मिळवते म्हणजे दोन आणि एक तीन किलो अरे वा हे तर एकदम बरोबर आहे म्हणजे पुस्तकांचे वजन तीन किलो आहे बघ तुझे बाबाही आले काय काका त्रास तर नाही दिला ना अरे किती गुणी मुलगी आहे बाबा मी तराजू वजन शिकले. आणि वजनांनी मोजायला ही बघा तीन किलोची पुस्तके अरे वानी तू? या मध्ये आपण तराजूने वस्तूंचे वजन मोजणे आणि वेगवेगळी वजने मिळवून वजन करायला शिकलो